कुठेना कुठे ते दखल घेतली पाहिजे. मुद्दाम तर कुणी उडी मारत नसतं, एक तर कुणी उडी मारू नये अशा पद्धतीनं आंदोलन करू नये, पण मग त्यांचा आवाज कुणीच ऐकत नसेल अशा पद्धतीने काही गोष्टी कराव्या लागतात. या सरकारने कुठे ना कुठेतरी आजच त्यांना वेळ देऊन त्यांच्या अडचणी कुठेतरी सोडवल्या पाहिजे. पण हा विषय सोडला तर आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, कुणाच्या काय अडचणी आहेत, आज दुष्काळाची परिस्थिती काय, जनावरांच्या चाऱ्याबद्दल काय नियोजन करावं लागेल, त्याचं पाण्याचं प्रॉब्लेम असेल, युवकांचे प्रश्न आहे, ह्याच्यावर कुठेही सरकार सिरियस नाही, चर्चा करत नाही. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा चर्चा लवकरात लवकर सुरू केली पाहिजे. कारण नेहमी आम्ही एकच ऐकतो, परत कोणतरी मुख्यमंत्री होणार, उपमुख्यमंत्री होणार, मंत्रिपद कोणाला मिळणार, या चर्चेपेक्षा खऱ्या अर्थाने लोकांना आणि खास करून महाराष्ट्राच्या लोकांना काय पाहिजे याच्यावर चर्चा होण्याची जरूरत आज आहे. अपात्रतेच्या निर्णयाचा जो प्रकार चाललाय त्याच्या विधानसभा इलेक्शन पर्यंत गोष्टी पूर्ण होणार नाही अशी शक्यता निर्माण झालेली. भाजप सरकारला तुम्ही जर ओळखत असाल तर हा प्रश्न तुम्ही कुठेतरी थांबवला पाहिजे. कारण का कुठेही अपात्रतेच्या बाबतीत अध्यक्ष हे चर्चा करणार नाही, निर्णय घेणार नाही, उलट ते प्रयत्न करतील हा निर्णय परत कोर्टामध्ये जावा. म्हणजे जे भाजपला पाहिजे कदाचित कोर्टच त्यांच्या बाजूली जो कुठला निकाल घ्यायचा तो घेईल. कारण का हा निकाल 16 आमदारांच्या विरोधात जाणार हे पक्क आहे, पण एवढं धाडस घेण्याची हिंमत कदाचित अध्यक्ष नाही तर सरकारकडे नाही. त्यामुळे कोर्टामध्ये हा विषय परत एकदा नेला जाईल आणि कोर्टाकडनंच कदाचित 16 आमदारांना अपात्र केलं जाईल आणि मग पुढे ज्याचा मार्ग मोकळा होईल तो मोकळा होईल. इंडियाच्या बैठकीला एनडीएने सुद्धा 31 आणि 1 सप्टेंबरला जी आहे ती बैठक ठेवली आणि म्हणतात की योगायोग आहे आमची बैठक ही पूर्वनियोजित. योगायोग नाही, पण एक गोष्ट क्लिअर आहे की इंडिया जे करत आहे त्याला एनडीए फॉलो करत आहे. म्हणजे पाठीपाठी मागे हे एनडीए येत आहे, म्हणजे इंडिया पुढे आहे आणि एनडीए मागे आहे. आणि हीच परिस्थिती आज अख्ख्या भारतामध्ये आहे. इंडिया आणि त्याचं जे संघटन आहे त्याला पसंती लोक मोठ्या प्रमाणात अख्ख्या देशामध्ये देत असताना आपण बघत आहे. आणि आज एनडीएला कुठं ना कुठंतरी इंडिया जे करते त्याला फॉलो करावं लागतंय. हीच परिस्थिती मताच्या माध्यमातून येत्या लोकसभेला आपल्या सर्वांना बघायला मिळेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.